भिलवडी आणि परिसरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, परंतु अनावश्यक कारणासाठी फिरणाऱ्या लोकांमध्ये मात्र त्यांचं गांभीर्य नसल्याचं दिसून येत असल्यानं सदर लोक हे कोरोनाला आमंत्रण तर देत नाहीत ना, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे। गेल्या काही दिवसापासून पलूस तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे। भिलवडी येथेही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून आज पुन्हा नव्या 4 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे। यामध्ये पूर्वीच्या कंटेनमेंट झोनमधील 3 रुग्णांसह आणखी एका नव्या रुग्णाची भर पडली आहे। तसेच पलूस तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्यानं पलूस तालुक्यामध्ये मोठी खळबळ माजली आहे। परंतु एवढे सगळे होत असतानाही अनेक लोक अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडताना दिसत आहेत। त्याचबरोबर चौकाचौकामध्ये ठाण मानून गप्पा मारत बसल्याचं दिसून येत आहे। अनेक जण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील शासन नियमांचं पालन करीत नसून शासन नियमांची खिल्ली उडवत बेधडकपणे विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत आहेत। एकंदरीतच काय तर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढलं आहे। कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळं सद्यपरिस्थितीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना कोविड हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याच्या बातम्या दररोज कानावरती पडून देखील सर्वसामान्य जनतेला याचं काहीच गांभीर्य नसल्याचं दिसून येत आहे। दरम्यान भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विश्वास धेंडे, डॉक्टर संदीप गोरड, आरोग्यसेवक कपिल मुळीक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अतुल हांगे यांच्यासह वैद्यकीय पथकाकडून संबंधित कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब घेण्याचं काम सुरू आहे। सध्या पलूस तालुका व भिलवडीमध्ये कोरोनाचे पेशंट प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि या गोष्टीचं लोकांना अजून तरी काही गांभीर्य वाटतं असं वाटत नाही। काही लोक बिनमास्कचे बाजारात इकडे तिकडे फिरतातच आणि सध्या कोरोनाचे पेशंट एवढे वाढत आहेत की शासकीय यंत्रणासुद्धा कमी पडते असा ऐकायला मिळत आहे। दवाखान्यामध्ये काही काही ठिकाणी व्हेंटिलेटर नाहीत, बेड शिल्लक नाहीत अशा ऐकायला मिळते। अशा परिस्थितीमध्ये शासनावर किंवा त्याच्यावर विसंबून राहता प्रत्येकानं वैयक्तिक काळजी घ्यायला पाहिजे आणि व्हेंटिलेटरचा आपल्याला लागणार नाही अशी अवस्था आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे। त्याच्या कोरोनापासून जास्त दूर कसं राहता येईल, मास्क वापरून तसेच स्वच्छता राखून अंतर ठेवून गर्दीचे ठिकाणी टाळून एवढं जर लोकांनी सांभाळलं तर कमी कमी आपण कोरोनाला आपल्यापासून लांब ठेवू शकतो किंवा कंट्रोल करू शकतो।